कुरुंदवाडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम रखडलंय. त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीकडून नगर परिषदेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. दरम्यान निधी प्राप्त झाल्यानंतर हे काम पूर्ण करू असं आश्वासन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी दिल्यावर समितीनं तात्पुरतं आंदोलन स्थगित केलंय. कुरुंदवाडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी कामाची सुरुवात झाली होती. मात्र काही दिवसानंतर हे काम रखडलंय. त्यामुळे छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या कार्यकर्त्यांनी आज नगर परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. दरम्यान प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू आणि शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणाचं काम पूर्ण करू असं आश्वासन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी बलिदान मास समितीचे अमृत चोपडे, चेतन चौगुले, नितीश आंबी, मंदार पाटुकले, सागर पाटील, प्रफुल्ल पाटील, बाबासाहेब सावगावे, प्रवीण खबाले, अभिजित पवार, राघू नाईक, भीमराव पाटील, चंद्रकांत मोरे, भैया तोडकर यांच्यासह संभाजी महाराज बलिदान मास समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.